नमस्कार, मी वैष्णवी, अॅग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात काही ठळक बातम्या. मध्य प्रदेशात पावसाची दडी, सोयाबीनच्या पेरणीला उशीर. राज्यात पावसाला सुरुवात तर कोकणात अतिवृष्टी. आणि पंजाबमध्ये कापसावर काही ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांवर फवारणीचा ताण वाढू शकतो. काय पूर्ण बातमी पाहूया मार्केट बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. यंदा मध्य प्रदेशात पाऊस दडी मारून बसलाय. त्यामुळे सोयाबीन उत्पादनातल्या सर्वात आघाडीवरच्या राज्यात यंदा पेरणी उशिराने होतीये. ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय. राज्यात काही ठिकाणी पाऊस होत असला तरी लागवडीसाठी पुरेसा नसल्यानं शेतकरी पेरणी टाळतायत. अजून 4 ते 5 इंच पाऊस झाल्यावर पेरणी शक्य होणार आहे. राज्यात आतापर्यंत सोयाबीन लागवड 60% क्षेत्रावर झाली असल्याचा अंदाज आहे. पण राज्याच्या कृषी विभागाकडून ठोस आकडेवारी आतापर्यंत आलेली नाहीये. राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी अनेक भागात अद्याप समाधानकारक हजेरी लावली नाहीये. पावसाला पोषक हवामान झाल्यानं कोकणात मात्र आज तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून काही नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं कळतं. तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा, विदर्भातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र, अरबी समुद्रावरून वाऱ्यांचे वाढलेले प्रवाह यामुळं कोकण किनाऱ्यालगतच्या समुद्रात ढगांची दाटी झाली असून पावसानं चांगलाच जोर पकडलाय. सोयाबीन दरातली तेजी कायम असून कळमना बाजार समितीत हमी भावापेक्षा दुपटीनं सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. विदर्भातल्या सोयाबीनचं हब असलेल्या वाशिम जिल्ह्यातही सोयाबीन 7,000 रुपये क्विंटलनं विकल्या जात आहे. प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्यानं विदर्भात सोयाबीन दरात तेजी आली आहे. वाशिम, कारंजा, अमरावती, यवतमाळ आणि कळमना बाजार समितीत सोयाबीन 7,000 रुपये क्विंटलनं विकल्या जात आहे. तर कळमना बाजार समितीत सोयाबीनची जेमतेम 150 क्विंटल आवक होत असून गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर 6,500 ते 7,450 होते. सोयाबीनची नवी आवक सुरू व्हायला अजून बराच कालावधी असल्यानं दरातली तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तवली आहे. धानुका अॅग्रीटेकनं टोर्नाडो हे नवीन तणनाशक बाजारात आणलंय. या तणनाशकाचा तेलबिया पिकांसाठी वापर करण्यात येऊ शकतो. तेलबिया पिकांच्या जवळ तण निर्माण झाल्यानं किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं पिकाची म्हणावी त्या प्रमाणात वाढ होत नाही आणि शेतकऱ्यांच्या उत्पादकतेला फटका बसतो असं कंपनीनं म्हटलंय. या बँडचं अनावरण 10 जुलैला झालं असून हे तणनाशक भारतभर उपलब्ध होणार आहे. आजच्या मोठ्या बातमीकडे वळण्याअगोदर घेऊया छोटीशी विश्रांती. जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानानं बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात आजची मोठी बातमी. पंजाबमधल्या भटिंडा जिल्ह्यात कापसावर काही ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय. कापसावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. जिल्हा कृषी विभागानं ज्या गावांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळला तिथं सर्वेक्षण सुरू केलंय. तसंच शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करायलाही सांगितलंय. त्याआधी शेतकऱ्यांनी पंजाब कृषी विद्यापीठाकडे मदत मागितली होती. त्यानुसार विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांनी प्रादुर्भाव झालेल्या गावांना भेट दिली आहे. त्यांच्यामध्ये प्रादुर्भाव झालेलं क्षेत्र कमी आहे तर काही ठिकाणी आधीच्या पिकांचे अवशेष नष्ट न केल्यानं या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याची शक्यता विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. उत्तर भारतात सिंचनाची सोय असल्यानं खरीप हंगामाची लागवड देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत लवकर होते. त्यामुळं कोरडवाहू शेतीच्या तुलनेत तिथली पिकं 1 ते 2 महिने पुढे असतात. गेल्या वर्षी गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या मुख्य कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यानं पीक वाया गेलं होतं. महाराष्ट्रात यंदा कापूस लागवड आत्तापर्यंत सरासरीच्या 47% झाली असून सुमारे 20 लाख हेक्टर क्षेत्र कापसाखाली आलंय. राज्यात 21 जूनपर्यंत सरासरीच्या 21% कापसाची लागवड पूर्ण झाली होती. तर नांदेड, परभणी, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये कापूस लागवड जास्त झाली आहे. यंदा आपण कापूस पेरलाय का? आपल्याकडे बोंडाळीचा काही धोका जाणवतोय का? आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. आणि आज मार्केट बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रो वन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.